हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे मजेतच असाल तर आज मी तुमच्यासाठी एक खूप आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो की मी माझ्या चॅनलवरती आत्तापर्यंत अपलोड केलेला नाही आहे मी एक थे यू शेपचा असा तुम्हाला हेअरकट नॉर्मल हेअरकट जो आहे तो तुम्ही बाहेर पार्लरमध्ये जाऊन जे पैसे आपण वेस्ट करतो तो तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी दोन स्टेपमध्ये हा आपण घरी कशा पद्धतीने करू शकतो हे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते सर्वात अगोदर हेअर वॉश करून घेतलेले आहेत जेणेकरून आपलं जे केस आहेत ऑइली जर असतील तर ते व्यवस्थित कट होणार नाहीत आणि आपल्याला हेअर वॉश केल्याच्यानंतर कळतं की आपले केस खालीवर झालेले आहेत त्यामुळे सर्वात अगोदर आपली पहिली स्टेप असणार आहे हेअर वॉश व्यवस्थित असे क्लीन करून घ्यायचे आहेत हेअर वॉश करून आपले केस आणि त्यानंतर आपण केसांना डिटँगल करून घ्यायचं आहे केसांचा गुंत जर आपण व्यवस्थित काढला नाही तर आपले केस परत एकदा तीच शक्यता असते की आपले केस खालीवर होतील तर जे खालचे केस आपले रफ झालेले असतात किंवा डॅमेज काही काहीनं खूप जास्त सुद्धा झालेले असतात तर तुम्ही तीन महिन्यातून एकदा घरी अशा पद्धतीने केस स्ट्रीम करू शकता स्ट्रेट किंवा यू अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे आधी मी ते पूर्णपणे गुंता काढून घेत आहे मी जोपर्यंत केसांचा पूर्ण गुंता काढून घेत आहे डिटँगल करून घेत आहे केस तोपर्यंत तुम्ही तो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवरती देखील क्लिक करून घ्या जेणेकरून केव्हा मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल माझ्या चॅनलवरती त्या ते तेवढेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल घाबरू नका कुठलेही रिंगटोन वाजणार नाही फक्त तुमच्या यूट्यूब जे आहे त्याच्यावरती तुम्हाला एक मेसेज पडेल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित असे केस डिटाँगल करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला डिटायंगल करून झाल्याच्या नंतर मिडल पार्टिशन आपल्याला करून घ्यायचं आहे दोन्ही साइडनी व्यवस्थित असे पाठीमागच्या साइडने देखील आणि समोरून देखील पूर्ण मिडल पार्टिशन मी करून घेतलेलं आहे इथे डिटायंगल करतानाच आपल्याला हे मिडल पार्टिशन करून घेतलं तर आपल्याला केस विंचरायला देखील सोपं होऊन जातं एकदम सोप्या पद्धतीने आपला गुंता देखील निघतो केसांची ओढाताण होत नाही तर दोन्ही साईडने आपले व्यवस्थित इक्वल आपल्याला दोन रबर बँड घ्यायचे आहेत आणि जेवढे आपल्याला हेअर कट करायचे आहेत तिथे आपल्याला सगळ्यात प्रथम वरती एक हेअर बँड लावून घ्यायचा आहे जेणेकरून वर वरतीपासून आपले केस खालीवर होणार नाहीत आणि त्यानंतर खाली अजून एक, एक रबर बँड लावून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने दोन्हीही साईडने आपल्याला रबर बँड लावून घ्यायचे आहेत सेम अशा दोन पोनी बांधून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले केस व्यवस्थित कट होतील खालीवरती होणार नाही आणि आपल्याला जसा हवा आहे तसा शेप व्यवस्थित प्रॉपर मिळेल जसे काई -काई हो की आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करा म्हणतो आणि काही काहींना असा अनुभव देखील असेल की पार्लरमध्ये जेव्हा आपण हेअर कट करतो त्यावेळेला खूप जास्त केस गळायला लागतात असं काही काहींचं मित असतं तर मी ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही पण तरीही तुम्हाला जर पार्लरमध्ये जाऊन हेअरकट करण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हेअरकट करू शकता पैसे देखील वाचतील आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल हेअरकट करण्याला की पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर ते खूप जास्त लेंथ कमी करतात आपली तर त्यावर हा सोपा उपाय आहे आपल्याला जितके केस कट करायचे आहेत आपण आपल्या हाताने जेवढे हवे आहेत तेवढेच कट करणार आहोत कमी जास्त आपल्या हातातच असतं तर तुम्ही बघू शकता मी जिथे मला हेअर कट करायचं होतं तिथं एक रबर बँड सिक्युअर केलेला आहे आणि त्या रबर बँडच्या खालच्या साईडने जितके हवे आहेत तितके हेअर आपण कट करून घेणार आहोत अगोदर सगळ्यात अगोदर दोन्ही साईडचे सेम आपण रबर बँड खालीवरती जे झालेले आहेत ते इक्वल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला कट मारायचा आहे हेअरवरती जेवढे हवे आहेत तेवढे हेअर कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता रबर बँड लावल्यामुळे आपलं काम इथे खूप जास्त इझी होऊन जातं जेणेकरून खालीवर केस होत नाहीत आणि इक्वल प्रमाणात कट होतात तर मी इथे दोन्हीही साईडचे हेअर्स कट करून घेतलेले आहेत ला तुम्हाला लास्टला मी इथे दाखवेल की मी किती हेअर कट केलेले आहेत तसं तर तुम्हाला आत्ताही दिसलं असेल पण पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर देखील मी एकदा तुम्हाला दाखवेल तर तुम्ही बघू शकता मी दोन्हीही साईडचे इथे हेअर्स कट करून घेतलेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल की कमी जास्त झालेले आहेत तर तुम्ही परत एकदा हेअर कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नॉचिंग देखील करून घ्यायचे आहे जेणेकरून फिनिशिंग खूप जास्त छान येते दोन्ही साइडचे मी इक्वल कट करून घेतलेले आहेत केस आणि इथे आपल्याला रबर बँड काढून घ्यायचा आहे आणि परत एकदा चेक करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही साइडनी एकदम छान असे व्यवस्थित केस कट करून घेतलेले आहेत आणि मोकळ केल्याच्या नंतर मी तुम्हाला पाठव मागून दाखवेलच की कसा लूक घ्यायचा येत आहे इथे मी अगोदर कोम करून घेत आहे जेणेकरून जरी खालीवर केस झालेले असतील तर ते लगेच दिसून येतात शक्यता खूप कमी असते की केस खालीवर होण्याची कारण आपण इथे रबर बँडने सिक्युअर करून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता इथे फायनल रिझल्ट खूप छान इथे हेअर कटिंग झालेले आहे कुठेही खालीवर केस आपल्या इथे झालेले नाही आहेत आणि तुम्हाला जर स्ट्रेट हवे असतील तर तुम्ही अजून एकदा ह्याला पूर्ण एकच पोनीटेल बांधून जिथे की तुम्हाला आ, मिडल पार्टिशनच ठेवायचं आहे आणि पूर्ण केसांची पोनी बांधून घ्यायची आहे आणि जिथे तुम्हाला वाटत आहे की मध्ये थोडेसे जास्त हेअर आहे तिथे कट मारून घ्यायचं आहे तर तुमचे स्ट्रेट कट देखील इथे तयार होऊन जाईल मी ते थोडासा लाईट यू कट केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे आपले खालचे केस जे आ, तीन महिन्याला एकदा आपण हेअर कट केलाच पाहिजे त्यामुळे काय होतं खालचे जे, जे निर्जीव केस झालेले असतात किंवा फ्लिटेन्स यायला लागतात ते कट होऊन जातात आणि आपले केस हेल्दी राहतात तर तुम्ही बघू शकता मी इथे कट केलेले केस तुम्हाला दाखवत आहे एवढ्या प्रमाणात मी हेअर कट केलेलं आहे पूर्ण हेअर कट झाल्याच्या नंतर फायनल रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता असाच तुम्हाला हेअरकट घरीच करता येऊ शकतो आणि असे जर तुम्हाला सुंदर सिल्की हेअर हवे असतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन दुसरे जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील बघू शकता जेणेकरून मी जे ज्या कुठल्या होम रेमेडीज शेअर करते तुमच्याबरोबर त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल आणि असे सुंदर सिल्की सॉफ्ट केस तुम्हालाही मिळू शकतील भरपूर सारे होम रेमेडीज मी इथे शेअर केलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती आणि हेअर ऑइल देखील शेअर केलेले आहेत जेणेकरून तुमचा हेअर लॉस होत असेल किंवा हेअर ग्रोथ स्टॉप झाली असेल तर ती देखील व्हायला तुम्हाला मदत होते आणि अशाच पद्धतीने सॉफ्ट केस तुम्हाला मिळतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला 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 विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय